eso, por ella. गर्भपात करण्याची जी काही लोक आहेत त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे किंवा ताब्यात घेण्यात आली आहे. अवैध गर्भपाताचं हे रॅकेट आहे मोठं, नेमकं कशा पद्धतीने उघडकीस आणलंय काय सांगाल? आम्हाला एक 8 दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार गेवराई येथे सुरू आहेत. त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील, SP सर असतील, आम्ही 8 दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी 6 वाजता रेड प्लॅन केली होती. साबळे साहेब असतील, 10 मॅडम असतील आणि सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत करत आम्ही ते सकाळी 7 वाजता पोचलो आणि जे गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघं जण असे आम्हाला आढळून आले. सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे, त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत, त्यासाठी लागणारी जी काही हत्यारी असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे. आता पुढची कारवाई कशी केली जाणार आहे, गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय असेल ते प्रक्रिया आता चालू आहे. मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार उघडकीस येत आहेत, तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल? नाही, आम्ही अशा ज्या काही डिकॉय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबऱ्या योजना असेल, समाज प्रबोधन असेल या माध्यमातून असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती, मात्र त्यांना परत जामीनवर सुटून आल्यानंतर परत तोच गोरखधंदा सुरू केला गेला, म्हणजे यात कुठेतरी कायदा कमी पडतोय, कमकुवत होतोय का, ऍक्शन कमी घेतली जाते? आत्ता यापूर्वीचं मी काही सांगू शकत नाही, परंतु आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. एकूण किती आरोपी ताब्यात घेतले आणि किती पैसे घेतले जातात? ताब्यात नाही अजून, म्हणजे प्रक्रिया चालू आहे. साधारणतः किती आरोपी असतील नाही सांगता येणार. ओके, थँक्यू.